हरिओ माझे नाव कोमल मीरा बाळासाहेब पाटील उपासना केंद्र करत असते. मी बापूंच्याकडे आले की 2010 पासून माझा अनुभव आहे की माझी मम्मी खूप आजारी असायची. जास्त तिला उठता बसायला खूप त्रास व्हायचा. सतत ती आजारी असायची, त्यामुळे काय घरात कामं सुद्धा करायची नाही. जास्त तिला त्रास व्हायचा रात्रीचं सुद्धा. एक रात्री काय आले रात्रीची वेळ असे ती रात्रीची 12-1 वाजले असते. माझी मम्मी अचानक चक्कर आली. चक्कर आल्यानंतर तिची दाती बसली, तिचे दोन्ही मोठी अशी म्हणजे झाकलेली अशी ऊन असे जाम भरले होते तिने. आणि तिला बोलता येईल दाती बसलेली बेशुद्ध होती, खूप वेळ बेशुद्ध होती. आणि रात्रीची तर 12-1 वाजली होती. आता बापू करणार काय नाही, म्हणजे रात्रीची वेळ आता करणार तरी काय. आता तुम्हीच काय ते करा. माझ्या मम्मीला असं कसं झालं, असं कसं होऊ दिलं तुम्ही. तुम्हीच आता काय करणार ते मला माहीत नाही. माझ्या जेवणमध्ये एक बापूंचा लहान फोटो होता, तिथे गेले मी. बापूंना म्हणाले बापू मी गेले, माझा अश्रूस म्हणजे माझी लहान बाई तर खूप रडत होती. तिला बघून पण मी पण खूप रडायला लागले. बापूंच्या समोर गेले खूप रडायला लागले. बापूला म्हणजे आता काय करू, आता खूप रात्र झाली, आता डॉक्टर सुद्धा नाही आहे, आता करणार काय. बापू आता तुमचं तुम्हीच काय करणार ते मला माहीत नाही, आता करणार ते तुम्हीच करणार. मला माहित आहे तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही काय हातून म्हणाल तर तुम्ही जाणार. मी गेले बापूसह उद्दी लावली, साखर पाणी बनवलं, त्यात उद्दी घातली थोडीशी. आणि मम्मी जवळ गेले, मम्मीला म्हणाले, मम्मी काय बोलत नव्हती, तिला उद्दी लावली साखर पाणी. त्यामुळे बायका म्हणजे माझी चुलती वगैरे होती, म्हणजे दाटकी बसले पाणी कसं घेणार ना. मी म्हणले नाही मला माहित आहे पाणी घेतल्यानंतर माझी मम्मी बरी म्हणून. मी एक चमचा तिच्या डोळ्यात सोडलं, म्हणजे दाटकी बसल्यामुळे काही जायचं नव्हता, तरीही मी पाणी ते सोडलं साखर पाणी. आणि बापूशी म्हणले आता तुम्हीच काय करायचं ते करा, मला माहीत नाही. म्हणून बापूंना म्हणला तर मीच बरं वाटणार तिला. माझी बहीण तर खूपच रडायली, म्हणजे रात्रीच्या वेळ असल्यामुळे खूप भीती वाटत होती. आम्ही सगळीच रडायलो. साखर पाणी सोडता क्षणी तिच्या कपाळाने उद्दी आली आणि ती बोलायला आली, शुद्ध आली तिला. म्हणलं बापू हे फक्त तुम्हीच 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 करू शकता. अंबरने बापू अंबरने 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 हरिओम अंबरने.